नमस्कार मी शर्वरी जमिनीस निरामय जीवन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असाध्य आजारांनी निराशेच्या छायेत असणाऱ्या अनेक रुग्णांना संजीवनी देणाऱ्या अशा स्वयंपूर्ण उपचार पद्धतीविषयी आपण जाणून घेतोय आणि या उपचार पद्धतीचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत ह्या कार्यक्रमामध्ये तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत डॉक्टर मागच्या भागामध्ये आपण प्रजनन संस्थेविषयी बोलत होतो त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सिस्ट हा जो आजकाल खूप गांभीर्याने ही समस्या वाढते की वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गाठी होतात तर छातीतल्या गाठींविषयी आपण बोलत होतो तर काय सांगाल जसं आपण म्हणालो की ज्या वेळेला हॉर्मोनल इम्बॅलन्स वेळेला असतो आणि योग्य प्रमाणामध्ये ते काम होत नाही त्यावेळेला निरनिराळ्या ठिकाणी फायब्रॉइडस फायब्रोसिस म्हणतो आपण त्याला ते निर्माण होतं आणि ते छातीमध्ये देखील स्त्रियांमध्ये हे दिसून येतं हल्ली अशा पद्धतीच्या अनेक केसेस आपण बऱ्या केलेल्या आहेत एक अनुभव आपण सांगितला की त्या बाईंची तर तीन दिवसामध्ये ती निर्माण झालेली गाठ पूर्ण नष्ट झाली होती असे अनेकांचे अनुभव आहेत एक शिवाली सोनार म्हणून आपल्याकडे पेशंट येतो तर गुडघेदुखी हा खूप मेजर हे होता आणि त्याचबरोबर हॉर्मोनल गाठी कारण दोन्हीही तापदायक गोष्टी होत्या ह्या याच्यावरती पण अनेक उपचार करून झाले होते उपयोग होत नव्हता आणि याच्यावरती पण उपयोग नव्हता ऑपरेशन करायला सांगितलेलं तर त्या ज्या वेळेला आपल्याकडे आल्या आणि कशी ट्रीटमेंट झाली आणि त्यांनी त्यांच्या गाठी कशा पूर्ण कमी कमी होत निघून गेल्या ते त्यांनी आपल्याशी शेअर केलेलं आहे ऐकूया माझा चार पाच वर्षापासून गुडगेदुखीचा त्रास होता ऍसिडिटीचा त्रास होता आणि मला छातीमध्ये हार्मोनच्याही गाठी होत्या आणि ॲलोपॅथीचा उपचार घेऊन तात्पुरता फरक पडायचा मोट -मोट नंतर मग त्या मोठमोठ्या गोळ्या घेऊनही कंटाळा यायचा खूपच मग एकदा चांदोरकर सरांची साम टी व्हीवर मुलाखत बघितली आणि विनास्पर्श विना औषध उपचार पद्धतीची माहिती कळाली नंतर मग सरांना भेटलो आम्ही उपचार वगैरे सगळी माहिती कळाली सरांकडून आणि मग नंतरच लगेच आम्ही ट्रीटमेंटला सुरुवात केली मग दोन महिन्यातच मला ट्रीटमेंटचा म्हणजे फरक पूर्ण पडला गुडघेदुखीचा आणि नंतर मग आयसिडिटीचाही फरक पडला छातीत हार्मोनच्याही गाठी कमी झाल्या म्हणजे पूर्ण दोन महिन्यात एकदम चांगले हे झाले ट्रीटमेंटने आणि न चुकवता रोज ट्रीटमेंट घ्यायची निरामायचे व चांदोडकर सरांचे मी सतश आभारी आहे आणि या ट्रीटमेंटचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद डॉक्टर तुम्ही मागच्या काही भागांमध्ये पण सांगितलं होतं की एक पेशंट एक आजार घेऊन येतो आणि त्याचे अनेक आजार बरे होतात तसा तर तसाच हा पुन्हा एक किस्सा घडला की त्यांच्या छातीतल्या गाठी तर पूर्णपणे गेल्याच पण गुडघेदुखीचा त्यांचा जो प्रॉब्लेम होता तोही याच्यामधनं त्याचं सॉल्व्ह झालं म्हणजे जे आपण वारंवार सांगतो ना की आपल्याकडे एकासाठी वेगळी ट्रीटमेंट दुसऱ्या आजारासाठी वेगळी ट्रीटमेंट तिसऱ्या आजारासाठी वेगळी असं नाहीच आहे मुळात कारण संपूर्ण शरीर हे पंचतत्वातूनच बनलेलं आहे आणि जे काही दोष असतील मग ते तुम्हाला मायग्रेन असेल तुम्हाला ॲसिडिटी असेल तुमची गुडघेदुखी असेल तुम्हाला हॉर्मोनल गाठी असतील तर ह्या काहीही प्रॉब्लेम घ्या त्या प्रॉब्लेमचं नाव काहीही असू दे पण त्याचा जे काही रूट कॉज आहे हे तुम्हाला या पंचतत्वांच्याच इम्बॅलन्समध्ये मिळणार आहे तर कुठलाही आजार हा ह्या पंचतत्वांचा झालेला इम्बॅलन्स याच्याचमुळे निर्माण झालेला आहे आणि स्वयंपूर्ण उपचार काय करतं आहे तर त्याच्यावरतीच काम करतं आहे त्याच्यामुळे जो आजार आम्ही असं म्हणतो की जो आजार तुलनेत कमी आहे तर तो लवकर बरा होतो आणि जो जास्त साठलेला आहे तो जास्त नंतर बरा होतो एवढंच म्हणजे त्याचा कालावधीच फक्त वेगवेगळा असतो वेग पण काही असू दे एका वेळेला अनेक आजारांवर ट्रीटमेंट करू शकतो आपण आपल्याकडे सगळं करून थकलेलेच लोक शोधत शोधत आपल्याला येतात आणि जेव्हा ते फॉर्म भरतात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल तीस तीस चाळीस चाळीस ची लिस्ट असते त्यांची थे म्हणजे आपल्या मध्ये आपण कसं केलं आहे की डोक्याच्या पासून पायापर्यंत आपण सगळ्या आजारांची नावं दिलेली आहेत छोट्या मोठ्या आणि तुम्हाला काय त्रास होतो आहे ते तुम्ही टिक करायचं आहे फक्त तर लोकांना एवढे त्रास असतात ते तिथे लिहितात की आम्ही दिवसाला दोन दोनदा तीन तीनदा पंधरा पंधरा वीस वीस गोळ्या घेतो आहे वयाच्या अमुक अमुकपासून आम्हाला हे सुरू झालं मग हे सुरू झालं मग हे सुरू झालं आणि आता एवढी लिस्ट आहे आमची तर आता तुम्ही काय करताय ते सांगा आणि ज्या वेळेला उपचार सुरू होतात आपण सगळ्या आजारांवरती काम करतो एकाच वेळेला आणि मग ती लिस्ट हळूहळू कमी होते आपण फॉलोअपला जेव्हा ती व्यक्ती येते तेव्हा त्याचा जो फीडबॅक घेतो की काय काय कमी झालं आहे मग त्यातल्या ज्या कमी त्रासाच्या गोष्टी असतात त्या काही वेळेला शंभर टक्के बऱ्या झालेल्या असतात त्याच्या खालोखाल त्रासाच्या गोष्टी पन्नास टक्के बऱ्या झाल्यात काही दहा टक्के काहीमध्ये आत्ता काहीच फरक नाही आहे हो असू दे पुढच्या वेळेला बघू मग पुढच्या फॉलोअपला जेव्हा येतात त्यावेळेला अजून ती लिस्ट कमी होते मग ज्याच्यामध्ये काहीच फरक नसतो त्याच्यामध्ये एक दहावीस टक्के फरक पडायला लागलेला असतो तर अशा पद्धतीने ह्या हे बदल घडत असतात त्याच्यामुळे गुडघे दुखी म ज्या वेळेला आहे त्यावेळेला तिथेही पृथ्वी तत्व आहे तिथेही अग्नितत्व आहे तिथेही वायुतत्व आहे आणि ज्या वेळेला हॉर्मोनल गाठी आहेत तिथे जलतत्व आहे तिथे पृथ्वी तत्व आहे तिथे अग्नितत्व आहे तर तिथेही सगळी तत्व आलीच ना बरोबर त्याच्यामुळे ह्या सगळ्या तत्वांवरती काम होतं फक्त जसं आपण म्हणतो की प्रत्येक ठिकाणी त्याचा जो रेशो आहे तो वेगवेगळा असतो आणि तोच गडबडलेला असतो वेगवेगळ्या गोष्टी वेळेला आपण हॉर्मोन्स म्हणतो त्यावेळेला हॉर्मोन्स म्हणजे फक्त स्वादिष्टान चक्रावरती काम होऊच नाही शकत त्याचं चक्रापासून त्याचं त्याचं काम सुरू होतं म्हणजे कितीतरी हॉर्मोन्स स्रवण्यासाठी तुमचं आज्ञाचक्राकडून त्या आज्ञा जातात आणि मग पुढे गोष्टी सुरू होतात त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर स्ट्रेस स्ट्रेसशी रिलेटेड तुमचे मेन्सेस असतात तुम्ही ज्या वेळेला स्ट्रेस्ड असता ज्या वेळेला मुलींना परीक्षेचं टेन्शन असतं किंवा कुठली टेन्शन असतं त्यावेळेला तुम्हाला ओव्हर ब्लडिंग होतं तुम्हाला पाणी लवकर येते किंवा अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी होतात किंवा एखादा धक्का एक केस अशी होती माझ्याकडे की त्यांचे यजमान ॲक्सिडेंटमध्ये गेले होते आणि त्यांना घरी काही माहीत नव्हतं आणि ती घटना घडली आणि कार ॲक्सिडेंटमध्ये ते गेले आणि आणलं आणि त्यांनी ते पाहिलं आणि त्या क्षणापासून त्यांना ब्लिडिंग सुरू झालं म्हणजे ते त्यांना तो धक्का बसला त्या कोसळल्या आणि तो आघात कुठे झाला तो जो काही ट्रॉमा होता तो जो काही म प्रचंड मोठा आघात होता त्यांनी काय केलं तर स्वादिष्टान चक्र त्यांचं इतकं मोठ्या प्रमाणावर बिनसलं की त्यांना रक्ताचं था थारोळच हो oh. आणि मग त्याच्यानंतर हे त्याच्यावरती ट्रीटमेंट ट्रीटमेंट बऱ्याच गोष्टी झाल्या पण हे सतत त्यांना होत होतं काही वर्ष साधारण तीन एक वर्षांनी त्यांना आपल्याबद्दल कळलं होतं आणि त्या आपल्याकडे आलेल्या आणि ज्यावेळेला काउन्सलिंग करतो आपण त्यावेळेला पण त्या घटना अगदी ताज्या असल्यासारख्या त्यांना रडू कोसळलं आणि त्यांना तो त्रास झाला आणि त्या म्हणल्या की तो दिवस जेव्हा जवळ येतो किंवा अशा पद्धतीचा काही त्यांनी स्वतःला बंद करून घेतलेलं घरामध्ये त्यांनी लोकांशी कम्युनिकेशन पूर्ण बंद करून टाकलेलं आणि काहीही अशा पद्धतीचं घडलं की त्यांना ब्लिडिंग सुरू व्हायचं oh. काही उपाय नव्हता आणि आपल्याकडे आल्यानंतर आपण काउन्सिलिंग केलं अशा वेळेला आपण अशा घटनांमध्ये आपण सगळ्यांना सांगत असतो की कसं आहे खूप वाईट घटनाही घडली पण तुम्ही कसं होतं तुम्ही तिथे अडकता तुम्ही तिथे स्वतःला गुंतवून घेतलं तुम्ही तिथे तर त्यातनं बाहेर पडायला लागतं त्या व्यक्तीबरोबरचे अनेक चांगले क्षण तुमच्याबरोबर आहेत तुम्ही तो तेवढाच एक क्षण धरून बसलात तर आपण पेशंटना सांगतो की तो क्षण सोडा तो विसरा सगळे चांगले क्षण आठवा त्या व्यक्तीचे आणि त्यांचा एवढा सहवास आपल्याला मिळाला म्हणून आभार माना अशा पद्धतीचं काउन्सिलिंग आणि त्याबरोबर ट्रीटमेंट त्यातून अशा पद्धतीचे आजार आपण बरे केलेले तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे कारण आम्ही आपण आतापर्यंतच्या अनेक भागांमध्ये आपले संस्कार रीतिरिवाज ह्यांविषयी बोलत आलो तर मासिक धर्म हा आता आपल्याकडे अशा प्रकारे म्हणजे पूर्वीच्या काळात जे सांगितलं जातं की जर जा एखाद्या बाईचा मासिक धर्म सुरू झाला तर तिने वेगळीकडे बसायचं तिने देवळात जायचं नाही तिला स्पर्श करायचा नाही तर ह्याविषयी काय तुम्ही म्हणाल ॲक्च्युली हे का होतं आता ह्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन चुकीचा आहे म्हणून आपल्याला ते चुकीचं वाटतं ज्या काळामध्ये हा नियम म्हणून होता त्या काळामध्ये घरात आपलं स स कुटुंब एकत्र कुटुंब होतं त्यावेळेला घरात माणसांची संख्या खूप होती आणि जे काही करायचं होतं ते घरातल्या स्त्रियांना सुनांना करावं लागत होतं त्यामुळे त्यांच्यापुढे कामाचा रगाडा खूप मोठा होता बरं ज्या बर वेळेला एखाद्या स्त्रीचा मासिक धर्म चालू आहे त्यावेळेला एक्सेसिव्ह ब्लिडिंग होते ब्लिडिंग होते शरीरातनं तुमच्या शरीरातनं रक्त बाहेर पडते त्यामुळे त्यावेळेला त्या स्त्रीमध्ये विकनेस असतो ज्या वेळेला शरीरामध्ये विकनेस आहे आणि तरी काम करावं लागतं आहे म्हणजे कारण नसताना चुकीच्या गोष्टींना आमंत्रण देणार काय त्याच्यामुळे ते तेव्हा नियम असा होता की त्या स्त्रीला बाजूला बसावं ताटसुद्धा त्यावेळेला तिला समोर दिलं जायचं तुझं जेवणही तुला जागेवर मिळेल तू जेवणासाठी सुद्धा जागेवरनं हलू नको म्हणजे काय तर पूर्ण विश्रांती घे ह्या अँगलने आपण त्याच्याकडे कधी बघितलंच नाही आपण म्हटलं की ती काय असं आहे का तसं आहे का, का वगैरे वगैरे म्हणजे चुकीच्या गोष्टी खूप कारण नसताना त्याचा कीस पाडत राहिलो आपण तर तिला पूर्ण पाच दिवस विश्रांती मिळाली आता त्यावेळेला शिवू नये असं म्हटलं जातं तर त्यावेळेला कसं असतं जेव्हा स्त्रीची जेव्हा मासिक धर्म सुरू असतो त्यावेळेला तिच्या ओरामध्ये खूप फरक पडलेला असतो मुळातच मासिक धर्म म्हणजे काय तर रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये अंडी तयार होतात ती अंडी एका सर्टन काळानंतर एक्सपायर होतात म्हणजे ती शरीराच्या काहीही कामाची नाहीत आणि अशी शरीरामध्ये जी कोणती वस्तू आहे ती शरीर आपलं बाहेर टाकून देतं तर ती सर्टन काळानंतर बाहेर टाकली जातात मग ते एकवीस दिवसापासून पंचेचाळीस दिवसाची सायकल प्र स्त्रीच्या श शरीराच्या धारणाप्रमाणे असते मग त्या वेळेला जेव्हा बाहेर पडत असतं तेव्हा तिचा संपूर्ण आवरा हो हा बऱ्यापैकी दूषित झालेला असतो त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट दुसऱ्यावरती होऊ नये म्हणून तिच्या जवळपास शक्यतो कोणी जाऊ नका तसंच असं म्हटलं जातं की mm. त्याला त्या हो mm. mm. त्या त्या तिने देवाला पण शिवायचं नाही oh. आता आपल्याकडे देवघर जे असतं ते आपण सगळ्या आपल्या स्वतःच्या चांगल्या भावना सेव्ह करतो तिथे आपण जेव्हा नमस्कार mm. करतो तेव्हा आपण आपल्याच सगळ्या चांगल्या भावना तिथे रिस्टोअर करून ठेवतो अशा वेळेला जर हा दूषित एनर्जी तिथे आपण परत स्टोअर केली तर काय होईल म्हणून तू बाई तिकडे जाऊ नको तू बाजूला बस आणि विश्रांती घे पूर्ण त्यावेळेला तू कामही काही करू नको काहीच करू नको तिला जेवढी जास्त विश्रांती मिळेल तेवढी ती हेल्दी राहते आता सध्याच्या काळात आपण हे काहीही पाळत नाही त्याच्यामुळे स्त्रियांचा आजारी पडण्याचं प्रमाण बघा किती येते आपल्याकडे असं म्हटलं जायचं की तिची सावली पडू नये त्याच्यावरती तर सावली ही जी कन्सेप्ट आहे ना ती म्हणजे ऑरा आहे खरं तर म्हणजे सावली म्हणजे फिजिकल सावली नाही आहे तर तुमचा ऑरा जो आहे त्या तो तिथपर्यंत जाऊ नये म्हणून तुम्ही त्याच्यापासून लांब राहा कारण जसं सर म्हणाले तसं देव देव आपलं देवहार आपलं देवघर ही कन्सेप्ट अशी आहे की तिथे रोज पूजा अर्चा होते तिथे रोज स्तो स्तोत्र किंवा मंत्रपठण होतं आणि जे अक्षरब्रह्म हा विषय जो आपल्या ह्याचा एक भाग आहे तर जेव्हा तुम्ही जे, जे चांगलं उच्चारता त्यातनं ज्या पॉझिटिव्ह एनर्जीज क्रिएट होतात त्या तिथे आपण रोज स्टोअर करत असतो कापूर चंदन आणि तुपाचं निरांजन या सगळ्यातनं पॉझिटिव्ह एनर्जीज तिथे स्टोअर केल्या जातात तिथलं दूषित कापुराचे आता सगळ्यांना कळलेलं आहे कि की त्याचे किती गुणधर्म चांगले आहेत चंदनाचे काय प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामुळे ॲक्च्युली वातावरणातल्या दूषित गोष्टी या नष्ट होत असतात तर हे आपल्याला दिवसातनं दोनदा करायला सांगितलं आणि ते चांगलं स्टोअर केलेलं जेव्हा तुम्ही कधी अडचणीत असता जेव्हा तुम्ही डिप्रेस असता तेव्हा जर तुम्ही तुमच्याच देवासमोर जाऊन उभे राहिलात आणि तिथे शांतपणे जर काही मागितलं तर तुमचं मन तिथे शांत व्हायला लागतं आणि तुम्हाला विचार सुचायला लागतात तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळू शकतात तर याच्या मागचं शास्त्र काय आहे तर तुमच्या घराचा एक भाग हा सतत तुम्ही एनर्जीने भारीत करायचा आहे म्हणून ती पूजा आहे आता आम्ही पूजा अर्चाच करत नाही आणि मग ते जे तुम्ही भारीत केलेलं आहे ते दूषित होऊ नये त्यातलं काही कमी होऊ नये म्हणून त्याच्याजवळ तिने त्यावेळेला जाऊ नये एवढा त्याच्या मागचा अर्थ आहे आणि हा एनर्जी विश्वातला असल्यामुळे आपल्याला कळला नाही तर त्याच्या मागचा ॲक्च्युली अर्थ आहे जसं आपण म्हणतो की मासिक पाळीमध्ये विश्रांती घ्यायला हवी पण आता जाहिरातींमधनं जसं सांगितलं जातं की तुम्ही त्यावेळेला उड्या मारा पळा काहीही करा तर त्याच्यामुळे काय होतं तर तुम्हाला ऑलरेडी एनर्जी कमी असते ती कुठेतरी वापरली जात असते अजून अशक्तपणा येतो तु. तुम्ही जे बाहेर वावरता सगळीकडे जाता त्याच्यातून पुढे जाऊन इन्फेक्शनसारख्या गोष्टी देखील डोकं काढू शकतात तर त्यावेळेला खूप सांभाळणं गरजेचं असतं आपल्याकडे सौ अनिशा यांची ट्रीटमेंट सुरू होती आणि इन्फेक्शनमुळे सुरुवात झालेला त्रास तो औषधांमुळे कसा वाढत गेला त्याचे दुष्परिणाम आणि त्या दुष्टचक्रातून त्या स्वयंपूर्ण उपचारांमुळे कशा बऱ्या झाल्या ते त्यांनी सांगितलंय पाहू आपण नक्कीच बघूया नमस्कार माझं नाव अनिषा मी पुण्यात सिंहगड रोड इथे राहते जून महिन्यापासून मला इन्फेक्शनचा आणि ह्याचा त्रास व्हायला लागला म्हणजे जवळजवळ सहा महिन्यातून मी दोन वेळेला हॉस्पिटलला ॲडमिट केले गेले त्यावेळेला सगळे म्हणजे इन खूप इन्फेक्शन सुरुवातीला मला पिशवीचं इन्फेक्शन सांगितलं आणि सेकंड टाईम जेव्हा ॲडमिट झाले तेव्हा मला पिशवीचं आणि पोटाचं असं दोन्ही सिविअर इन्फेक्शन म्हणून सांगण्यात आलं होतं तेव्हा खूप हेवी डोसेस मला दिले गेले म्हणजे इंजेक्शन्सचे सलाईन्सचे दिवसाला एटीन इंजेक्शन्स मला होते आणि सलाईनचे पण सेवन टू एट बॉटल्स मला दिवसाला हे होतं पण त्यानंतर इतकं त्याचं साईड इफेक्ट्स मला झाले की म्हणजे ऑलमोस्ट हेअर लॉस झाला माझा वेट खूपच गेन झालं होतं माझे पिरियड्स पण रेग्युलर व्हायला सुरुवात झाली होती पण ते झालं आता रिसेंटली जानेवारी महिन्यात जेव्हा मी ॲडमिट होते ते तिथून मी घरी आल्यानंतर माझ्या मम्मीनी टी व्हीवरती निरामय जीवन हे कार्यक्रम पाहिला होता त्याच्यामधनं मग तिने मला सांगितलं की आपण इकडे जाऊन बघूयात म्हणून असं असं आहे तर मला तर काही होप्सच नव्हते इथे येऊन असं काय होईल कारण सहा महिन्यात मी जे काही अनुभवत होते त्यानंतर सगळ्या याच्यावरनं इच्छा म्हणजे पूर्ण गेलीच होती माझी पण इथे आल्यानंतर जेव्हा त्यांना मी माझे सगळे रिपोर्ट्स दाखवले त्यांना सगळी माझी करंट कंडिशन सांगितली म्हणजे मी टोटल डिप्रेशनमध्ये होते मला काही करण्याची अशी काही इच्छा नव्हतीच पण त्यांनी एक पॉझिटिव्ह होप मला दाखवली जेणेकरून मी ट्रीटमेंटला तयार झाले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ट्रीटमेंट सुरू केली माझी आणि सगळ्यात बेस्ट रिझल्ट म्हणजे मला फर्स्ट वीकमध्येच मा मला जो पायसचा त्रास सुरू झाला होता, फर्स होता, जा बर बर होता। फर्स्ट स्टेजचा तो पूर्ण क्युअर झाला होता ऑलमोस्ट कारण त्यानंतर मी जेव्हा जाऊन डॉक्टरांबरोबर चेक केलं तेव्हा ती कम्प्लीट जखम पण हील झाली होती आणि ब्लिडिंग कम्प्लिटली स्टॉप झालं होतं हा माझा फर्स्ट वीकचाच इतका छान अनुभव आल्यानंतर मला ती ट्रीटमेंट घेण्यासाठी अजून बूस्टअप मिळालं एक त्यामुळे ती मी अजून व्यवस्थितपणे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आणि सेकंड मंथमध्ये माझं पायल्स तर कम्प्लीट बंद झालं होतं बॅक पेन सगळं व्यवस्थित नॉर्मलला आलं होतं माझे मेन म्हणजे पिरियड्स जे इरेग्युलर होते ते एकदम व्यवस्थित नॉर्मलला आले होते फ्लो सगळा नॉर्मल झाला होता माझा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करायला माझी माझीच सुरुवात झाली होती म्हणजे मला चिडचिड व्हायची थोडीफार नाही असं नाही पण ते कसं कंट्रोल करायचं हे मला इतक्या छान समजावून सांगितलं होतं त्याप्रमाणे मी ते करत गेले आणि आत्ता माझा थ्री मंथ्स कंप्लीट झालेत माझे ट्रीटमेंट घेऊन आणि थर्ड मंथमध्ये मी इतकी असं म्हणजे पूर्ण रिकवर झालं असंच म्हणायला पाहिजे मला कारण मी पूर्ण डिप्रेशनमधनं बाहेर आहे माझे ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम्स क्युअर झालेत म्हणजे मी मला जे इन्फेक्शन सांगितलं होतं ते पण आम्ही सोनोग्राफी करून चेक केलं तर सगळे तेही नॉर्मल आहेत काही इन्फेक्शन वगैरे आता काहीच नाही आहे आणि जे ब्लड रिपोर्ट्स पण सांगितलं होतं लो आहे हिमोग्लोबिन वगैरे ते पण आता कंप्लीट नॉर्मलला आलं आहे मेन म्हणजे माझा वेट लॉस आता व्हायला सुरुवात झाली आणि मी खूप छान असं पॉझिटिव्ह एनवायरमेंटमध्ये आता रुळती आहे आणि सगळे म्हणजे पॉझिटिव्हच असंच म्हणायला पाहिजे मेन म्हणजे माझी जी डिप्रेशनमधली जी स्टेट होती ती त्यातून त्यांनी मला कम्प्लीट बाहेर काढलं आहे आणि निरामयबद्दल सांगायचं म्हटलं तर सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे आणि मेडिकेशन काहीच नाही म्हणजे माझा मंथ मंथनंतर सेकंड मंथमध्ये सगळं मेडिकेशन कम्प्लीट स्टॉप झालं होतं आता मला मी कुठलीच गोळी म्हणजे साधी डोकेदुखीसाठी पण हे करायचं असेल ना तरी मी फक्त डोकं शांत ठेवून डोळे शांत मिटून एक आपलं ते ट्रीटमेंटचं हे केलं की पूर्ण कम्प्लीट बरं झाल्यासारखंच होतं ते त्यामुळे गोळ्यांच्या आहारी पुन्हा जा जावं असं वाटतच नाही त्यामुळे थँक्यू निरामयसाठी की मला खरंच एक नवीन निरामय जीवन जगायला मदत केली डॉक्टर खरोखरच अनिशाजींचा अनुभव जो होता तो तसा म्हणजे त्यांना खरोखरच जा गंभीर ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाचं त्रास होत होता तर काय सांग म्हणजे जसं आपण म्हटलं तसं की इन्फेक्शनपासून सुरुवात झाली मग ते म पिशवीचं होतं पोटाचं होतं आणि त्याच्यातून मग हॉस्पिटलायझेशन त्याच्यातून जी काही ते बरं करण्यासाठी जी काय अँटीबायोटिक्स आणि जी काय औषधं दिली गेली त्यातून काय झालं तर त्यातून उष्णता उफाळून आली त्याच्यामुळे अगदी पाईल्ससारखा त्रास म्हणजे जो त्यांना त्याच ब्लिडिंग आणि सगळं होत होतं त्याच्यात त्यांचं एच बी खाली आलेलं oh. म्हणजे मासिक पाळीचा त्रास पाहिसचा त्रास त्याच्यामुळे शरीरातनं जाणारं रक्त एचबी खाली आलं होतं त्या औषधांचे दुष्परिणाम म्हणून त्यांचं वजन वाढत गेलं oh. म्हणजे काही महिन्यांमध्ये एवढ्या सगळ्या ह्याच्यातून त्या गेल्या आणि त्याच्यातून त्या म्हणल्या की मी डिप्रेशनमध्ये गेले होते की नवीन लग्न झालेलं आणि त्याच्यानंतर पुढच्या एखाद्या दुसऱ्या महिन्यामध्ये हे सगळ्याला त्यांना सामोरं जावं लागलं की कुठेतरी त्या रुळत होत्या आणि त्याच्यातून ह्या सगळ्यातनं जे काही नैराश्य आलं ते खूप जास्त होतं त्या जसं म्हणाले की आईने जेव्हा त्यांना सांगितलं की निरामयमध्ये जाऊ तेव्हा त्या ते ते म्हटलं की कशातनं काही बरं वाटेल मला ह्याच्यावरतीच माझा विश्वास नव्हता म्हणजे ती किती कमालीची निराशा होती की ज्याच्यामुळे आता मला ह्याच्यातून काही बरं वाटू शकेल याच्यावरच त्यांचा विश्वास नव्हता जेव्हा आपल्याकडे असं कोणीही येतं त्याला जर गरजेचं असेल तर त्यांच्याशी बोललं जातं त्यांना मोकळं केलं जातं त्याच्यामुळे सगळ्यात आधी त्यांना तो विश्वास दिला गेला आपल्या डॉक्टर त्यांनी आधी त्यांच्याशी बोललं त्यांना मोकळं केलं आणि त्यांना सांगितलं तर तुला काय हवं आहे तर तुला जे हवं आहे ते तुला त्याचा विचार करायचा आहे प्रत्येक ट्रीटमेंटला तुला विचार करायचा आहे की मला बरं व्हायचं आहे जे आपण प्रत्येक पेशंटला सांगतो की तुम्हाला बरं व्हायचं तर तुम्हाला तो विचार करायचा आहे मी कसं बरं होणार नाही आणि माझा त्रास किती मोठा आहे तर आपल्याला त्याला खतपाणी घालायचंच नाही आहे आपल्याला त्याचं सगळं खतपाणी काढून घ्यायचं आहे कारण त्याला हकलून द्यायचं तर त्याच्यामुळे हे सांगितलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली पहिल्याच आठवड्यात ज्या वेळेला तुम्हाला एवढा मोठा बदल दिसतो तुमचा पाईल्सचा त्रास तुमचं ब्लिडिंग थांबतो तुमची जखम भरून येते तिथे ती सकारात्मकता कितीतरी पटीनी वाढते आणि ती कितीतरी पटीने वाढली की तुमचे रिझल्ट पण कितीतरी पटीने वाढतात ना त्याच्यामुळे पुढच्या तीन महिन्यांमध्ये त्यांचे सगळे त्रास बरे झालेले होते जे औषधांचे दुष्परिणाम ज्याला म्हणतो त्याच्यामुळे जे त्यांचं वजन वाढलं होतं ते वजन देखील कमी व्हायला लागलं जे मासिक पाळी त्यांची इरेग्युलर होती ती जागेवर आली एच बी हिमोग्लोबिन वगैरे त्यांचं जे खाली गेलेलं होतं ते त्यांचं जागेवर आलं म्हणजे किती फायदे आहेत याचे तर सगळ्या औषधांत त्या त्या मोकळ्या झाल्या मग त्या जसं म्हणाल्या तर आपल्याकडे आलेला प्रत्येक पेशंट सांगतो की आता आम्ही गोळीच्या वाट्यालाच जात नाही आम्हाला डोकेदुखी झाली सर्दी खोकला पडसं झालं तर एकतर तीन दिवस आम्ही थांबतो जर त्यातून बरं नाही झालं तर आम्ही निरामयाचे उपचार घेतो आम्हाला आता गोळीच्या वाट्याला जायचं नाही कारण त्याचे दुष्परिणाम आम्हाला नकोच आहेत तर इथे काय मिळतं तर इथे हे मिळतं त्याच्यामुळे इथे आल्यानंतर आधी रुग्ण काय मनस्थितीत आहे आणि त्याला काय हवं आहे जसं आपण पंचतत्व चेक करतो तसं आपण त्याची आत्ता मानसिक स्थिती काय आहे तेही चेक करतो काही जण ओपन नाही होत मग त्यांना फोर्सफुली आपण काही करत नाही मग ते उपचारांच्याच माध्यमातून फक्त करतो पण जर बोलून होणार असेल कारण त्यांनी रिजल्ट लवकर मिळतात ना तर आपण बोलायचा प्रयत्न करतो अच्छा पण समजा तुम्ही आता म्हणाला तसं जर ओपन होत नसतील तरीसुद्धा आपले उपचार त्याच्यावरती कामी कर निश्चितपणे पुन्हा एकदा विचारा विचार देखील एनर्जीच्या स्वरूपातच स्टोर होतात तुमचे निगेटिव्ह थॉट्स हे वेगवेगळ्या ठिकाणी एनर्जीच्या स्वरूपातच स्टोर होतात ते तिथनं रिलीज केले की तुमच्या डोक्यातले विचार देखील रिलीज होतात खरोखरच डॉक्टर आज पण तुमच्याकडनं जे आम्हाला मार्गदर्शन मिळालं विशेष करून मासिक धर्मविषयी जे आम्हाला काही गाई गैरसमज होते किंवा अंधश्रद्धा आम्ही समजत होतो तर त्या आमच्या दूर झाल्या त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे वेळ झाली आज इथेच थांबायची पण प्रजनन संस्था हा खूप मोठा विषय आहे त्यामुळे बघत रहा निरामय जीवन भेटूया पुढच्या भागात